महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पुण्यात सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर भटकती आत्मा असे म्हणत केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी वखवखलेला आत्मा असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी म्हटले की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना फक्त अभिवादन करून चालणार नाही. ज्या हुतात्म्यांनी आपल्याला मुंबई, महाराष्ट्र मिळवून दिला, ते आपल्याकडे बघतायत. महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जात असताना ते आपल्याकडे बघत आहेत. मी शपथ घेऊन सांगू इच्छितो, तुम्ही मर्द म्हणून गोळ्यांना सामोरे गेलात. आम्ही आता हा हुकुमशहा महाराष्ट्रात फिरतोय, त्याच्या कचाट्यात प्राण गेला तरी चालेल, पण महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी यावेळी सुप्रिया सुळे यांचं कौतुक केलं. माझं ठीक आहे, मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो, तू तर मुलगी आहेस, महिला आहेस, तुझं कौतुक करायला पाहिजे. असे प्रसंग यातना देणारे असतात, तू पहाडासारखी वडिलांच्या सोबत उभी राहिलीस, असे म्हणत ठाकरेंनी सुप्रिया सुळे यांचे कौतुक केले. आय भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात? पवारसाहेबांना बोललात. मग जसे भटकती आत्मा असते ना, तसा काही एक वखवखलेला आत्मा सुद्धा असतो, बुभुक्षित आत्मा असतो. आणि हा वखवखलेला आत्मा कसा असतो माहितीये? सगळीकडे जातो. आणि सगळं काय, पवारसाहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय, आणि हे स्वतःसाठी लढतायत. मी माझं माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी. आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत, त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल. कारण मुख्यमंत्री बनायला लोकांची मतं लागतात. ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष केले शाह आणि त्यांच्या मुलाला, तसं मुख्यमंत्री पद नाहीये. पण हा वखवखलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये. 15, 20, 25 किती सभा घेत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.